नमस्कार मी अरविंद आरकडे सारमत बुलेटीनमध्ये आपले स्वागत आज तीन मे सकाळचे सात झालेत आत्तापर्यंतच्या ठळगडामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत असल्याने दुसऱ्या टप्प्यात कडक लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत पोलीस अधिकाऱ्यांना दहा टक्के रेमडेसीर इंजेक्शन बेड व अन्य आरोग्य सुविधा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यात आता पोलिसांच्या घरातील व्यक्तींचा समावेश करता येईल का या संदर्भात आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा तत्काळ चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजी देसाई यांनी सांगितले मंत्री देसाई यांनी देसा रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला जिल्ह्यात रविवारी तीन हजार आठशे बावीस नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या आता तेवीस हजार सातशे बारा झाली आहे यासह जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा हा दोन हजार एकाहत्तर झाला आहे कालच्या बाधितांच्या आकड्यामध्ये संगमनेर तालुका जिल्ह्यात टॉपवर आहे तर तीन हजार सातशे एकोणचाळीस रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्यांची संख्या आता एक लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता पंच्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के इतके झाले आहे केंद्र सरकारच्या गोष्टीनुसार एक मे पासून राज्यात अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे नगर शहरातील पाच लसीकरण केंद्रावर दोन दिवसात दोन हजार एकशे सत्त्याऐंशी जणांना पहिला डोस देण्यात आला त्यानंतर आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी केलेल्या तरुणांनी रविवारी नगरमध्ये लस घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वच आरोग्य केंद्रावर दिसले मनपाणी ठोस असे नियोजन केले नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फायदा उडाला लससाठी नोंदणी केलेल्यांना वेगवेगळ्या वेळांचे मेसेज आले होते त्यांनी सकाळी सातपासून पासून केंद्रावर गर्दी केली मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे भंडारदारा धरण पालोटात तीन दिवसापासून विजांचा कडकडात व ढगांच्या गळगडात पाऊस कोसळत आहेत कालही सायंकाळी पाच वाजता काही काळ जोरदार पाऊस झाला या पावसाची नोंद नऊ नौ मेमी झाली आहेत काल धरणात सहा हजार दोनशे एकसष्ट दलगटफूट पाणी साठा शिल्लक आहेत ऐन उन्हाळ्यातही या धरणात अद्यापही पाणी पाणीसाठा आहे सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असा दोन लाख पाच हजार रुपयाचा मध्यमाल असलेली पर्स एकाला तारकपूर परिसर सापडली एकाने प्रामाणिकपणा दाखवत ती तोफखाना पोलीस ठाण्यात जमा केली ही पर्स ज्या महिलेची होती तिला पोलिसांनी परत केली जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या सुनीता किसन वटकर या तीस एप्रिल रोजी तारकपूर इथून जात असताना त्यांची परस हरवली होती त्यांनी तो खाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वस्तू मिसिंग नोंद केली होती दरम्यान त्याच दिवशी हरवलेली परस राजकुमार नारंग यांना सापडली नारंग यांनी प्रामाणिकपणा दाखवत ती परस पोलिसांकडे दिली या होत्या आतापर्यंत ठळक सविस्तर बातम्यांसाठी वाजत दैनिक सारमत किंवा भेटड्या देशदेव या संकेतस्थळाला नमस्कार